संगीता मालकर अध्यक्ष सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान कोपरगाव आज नगरपालिका शाळा क्रमांक 9 मध्ये या ठिकाणी बाल आनंद मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आणि त्याचबरोबर साडे गुरुजी यांची यांचा जन्मदिवस देखील या ठिकाणी साजरा केलेला आहे। खरोखरीच या ठिकाणी आल्यानंतर बाल आनंद मेळाव्याचा जो आनंद आहे त्या मुलांच्या बरोबर आम्हालाही असं वाटतं की आम्ही बालक होऊन गेलो, कारण प्रत्येक मुलाने इतकं सुंदर या ठिकाणी छोटे छोटे स्टॉल मांडलेले आहेत, याला काही खाण्याचे पदार्थ आहेत, काही विक्रीसाठीच्या वस्तू आहेत। म्हणजे मुलांना जीवन जगताना फक्त अभ्यास एका अभ्यास न करता किंवा शिक्षण हे फक्त ज्ञान घेण्यासाठी फक्त तेवढ्यापुरतं तेवढं संकुचित ज्ञान नसून तर समाजामध्ये कसं वागलं गेलं पाहिजे, माणुसकी काय आहे, व्यवहार काय आहे, ह्या सगळ्याचं शिक्षण जसं साने गुरुजींनी सांगितलं की तुम्ही निसर्गावर प्रेम करा, मुख्या प्राण्यांवर प्रेम करा आणि ह्या देशावर प्रेम करा आणि ही सगळी माणुसकी ह्या मुलांमधून इथं दिसते। प्रत्येकजण अगदी आपुलकीने सगळ्यांना म्हणतंय की आम्ही हे बनवलेलं आहे, मॅडम हे घ्या ते घ्या, आणि एक व्यवहारही त्यांना कळतो आहे की 20 रुपयाची नोट दिल्यानंतर 5 रुपयाची जर वस्तू घेतली तर ती कशी परत किती पैसे परत केले पाहिजे, हे इतकी छोटी छोटी मुलं इतक्या अगदी प्रलब्धतेने अगदी आम्हाला सांगत आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो टिकण्यासारखा आहे। आज प्रत्येक मुलाजवळ वेगवेगळा स्टॉल आहे, तिथे गेल्यानंतर मुलं आम्हाला सांगताय की ह्या पदार्थाची चव घ्या, त्या पदार्थाची चव घ्या आणि त्याचाही आस्वाद आज आम्ही मुलंहूनच त्यांच्यामध्ये मिसळलो आणि हे सगळं श्रेय तर खरं तर जातं तर ह्या शाळा क्रमांक 9 शिक्षकाला। खडकी हा भाग एरिया असा होता की पूर्वी इथं मुलं खूप कमी शाळेमध्ये होती, आज शाळेचा पट जर पाहिला तर केवळ मी तर तिथल्या शिक्षकांना या ठिकाणी प्राधान्य देते की त्यांच्या केवळ कष्टामुळे आज या शाळेचा पट इतका मोठा वाढलेला आहे आणि आज सगळ्या शाळांमध्ये मला तर वाटतं सगळ्या काही उपक्रम असेल ते इथं राबवले जातात आणि अतिशय अभिमानाने आणि आनंदाने सांगावं असं वाटतं की साने गुरुजींच्या पुस्तकाचं वाचन आत्तापर्यंत 40 ते 45 पुस्तकांचं वाचन या ठिकाणी या मुलांमध्ये इथले शिक्षक करून घेतात आणि जी खरी गरज आहे संस्काराची, संस्कार राबवण्याची, शिकले तर सगळेच पण शिक्षणाबरोबर सुसंस्कार होणे आत्ताच्या पिढीला खूप गरज आहे आणि आजच्या या भांबवलेल्या जगामध्ये की जिथं खऱ्या अर्थाने सेंद्रिय पाहिजे ते सेंद्रिय या ठिकाणी आज इथं राबवलं जात आहे असं मला वाटतं। आणि शाळा आल्यामुळे पटाची गळती या नगरपालिकेच्या शाळांना सुरू झाली, परंतु आजही आमचे नगरपालिका शाळा क्रमांक 9 शिक्षक हे खूप धडाडीचे वेगवेगळे उपक्रम राबवत आहेत। त्यातलाच हा आजचा हा उपक्रम आहे बाल आनंद मेळावा आणि अशा या बाल आनंद मेळाव्यास खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे पालकांकडून, कारण आज मोफत शिक्षण हे फक्त सरकारी शाळेतच मिळतं आणि मोफत या गोष्टी पत्नी पडण्यासाठी पालकांना खूप अडचणीच्या ठरतात। जे गरीब घरचे पालक आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे असे पालक या सरकारी शाळेकडे आकर्षित होतात आणि ते आकर्षित करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षक विविध उपक्रम राबवतो आणि त्यातलाच हा बाल आनंद मेळावा अतिशय उत्कृष्टपणे या शाळेचे शिक्षकांनी राबवला आहे, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि सर्व पालकांना विनंती करतो की सरकारी शाळेत ही अतिशय उत्कृष्टरित्या चांगलं गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जातं आणि त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये ही सर्वांना विनंती। आज मुला
पासून ते खेळणी पासून ते भाजीपाला आणि खाऊ पर्यंत सर्व प्रकारचे दुकाने लावले नित्य आनंदात तेव्हा असं ओरडून बाजारासारखंच ओरडून सांगताय का माझ्याकडून ही वस्तू घ्या किंवा त्या पद्धतीने चालू आहे. यातून व मुलांना व्यावहारिक ज्ञान आणि पदार्थांची ओळख यातून निर्माण होते असे वेळोवेळी सर्व आमचे शिक्षक लोक या ठिकाणी सर्व प्रोग्राम घेत असतात. अभिमानाची गोष्ट अशी की आमच्या शाळेतील छोट्या छोट्या मुलांना पहिली दुसरीच्या मुलांना पूर्वी काही वाचता लिहित येत नव्हतं. आज सर्व मुलं वाचता लिहित पाढे म्हणतात आणि त्यामुळे शाळेचा पट वाढलेला आहे. तरी पण स्थानिक नागरिकांना अजून पण आम्ही घरोघरी जाऊन विद्यार्थी आणतो आणि माझी अजून विद्यार्थ्यांना जो सगळं आणि त्या नागरिकांना विनंती तर त्यांनी आपले पालक पाल्यांना या आपल्या शाळेमध्ये घालावं आणि या शाळेचं पट टिकून राहील आणि ह्या शाळेमधून विद्यार्थी चांगले चांगले भविष्यात शिकून बाहेर पडतील. शाळा क्रमांक 9 खडकी या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा जो आम्ही आयोजित केला सर तसे सर्व ग्रामस्थ पालक या सर्वांच्या सहकार्याने हा बाल आनंद मेळावा यशस्वी झाला. सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. या शाळेत सगळं आम्हाला दुसऱ्या शाळेत कोणी मान देत नाही. या शाळेत सगळ्या लोक आम्हाला मान देत नाही.